प्रेमनगर प्रेमनगर अभी एक गोष्ट एक केळाचे वेफर है। ये वेफर कुठल्या जागी बनवले जातं याचा पूर्ण मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे काचाची पूर्ण फॅक्टरी आहे। काचाच्या फॅक्टरी मध्ये हे खाली जमिनीवरती ठेवलेलं आहे। हे बघा, हे बघा ते काच, हे दाखव, हे दाखव, कुठली काच आहे, काय आहे त्याची काय संपन्न नाही आहे। आणि ही फॅक्टरी बघा कसे पॅकिंग केली जाते, भट्टी बनवलेली आहे। मिठी नदीला लागून ही भट्टी बनवलेली आहे। ते बघा केळी कशी आहेत, केळीची छिलके या इथे ठेवलेली आहेत। या एवढ्या घाणीतून या घाणीमध्ये या गोष्टी दारावी ते बनलं जातं। आणि ह्याच्यावरती प्रशासनाचंही लक्ष नाही आहे, ना कुठल्या पोलिसांचंही लक्ष नाही आहे। ते बघा ही भट्टी, भट्टीचं तेल बघा, पाठी काचा पडलेल्या आहेत, पाठीवर काचा पडलेल्या आहेत। एखादी काच त्याच्यामध्ये गेली असेल, ती काच आपल्या पोटात जाते। किती लोकांना त्याचा त्रास झाला असेल, पण यांच्या लोकांना जरासुद्धा त्याची जाणीव नाही। इतरचा मालिक गायब आहे, मालिक कुठे गेला माहीत नाही। या सगळ्या गोष्टी निदर्शनात आणण्यासाठी ही व्हिडिओ क्लिप मी काढत आहे। आणि ह्याच्यावरती मेहरबानी करून BMCवाल्यांनी, परत अन्न डिपार्टमेंट, हेल्थ डिपार्टमेंटवाल्यांनी आणि फायर ब्रिगेड यांनी तातडीने याच्यावरती कारवाई केली पाहिजे। ही आपणास विनंती आहे। हे बघा, एक गाण्याप्रमाणे एकदम तेल वापरलं जात आहे। तेलाचे डबे दाखव। हे बघ, तेलाचे डब्यामध्ये ना अक्षरशः ते बॉटल्स पडलेले आहेत। तेलाच्या डब्यामध्ये बॉटल्स पडलेले आहेत। असं असं एक मिनिट, हाँ सोच किस कर रहे थे तुम लोग यहाँ पे? हाँ बोलो, सजा ना बोलो, बोलूँगी लावा पुलिस ना फोन कर।